नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज महाडाची जे एक्झाम झालेली आहे त्या शिफ्टमध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत गणिताचे असो बुद्धिमत्तेचे असो मराठी व्याकरणाचे असो आणि इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असो आपण सर्व आज क्वेश्चन्स ते पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ शेवट पण पहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारचं प्रश्न हे आयोग विचारत आहे तर पहिला प्रश्न होता जो की प्रश्नांचं सिक्वेन्स मागं पुढं आहे तर महाराष्ट्रात शंभरपेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता तर मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन कोणते होते त्यांनी तर सांगितलेले नाहीत विद्यार्थ्यांनी बट याचं उत्तर आहे गडचिरोली आणि मुंबई उपनगर लक्षात असू द्या तर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर हे सर्वांना माहीत असेल छत्तीस जिल्हे मुस्लिम जी लीगची स्थापना कोणी केली किंवा कधी झाली तर तीस डिसेंबर एकोणीसशे सहामध्ये ढाका बांगलादेश या ठिकाणी याची स्थापना करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र विधानसभेच्या जागा किती आहेत मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवलेला होता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत विधान परिषदेच्या अठ्ठ्याहत्तर आहेत हे सांगितलेलं होतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांच्या टेस्ट सिरीज पाहिलेली आहे त्यांचा हा फायदा झालेला असेल तर शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणाची राजवट होती तर निजामांची राजवट होती तर वित्त आयोगात किती सदस्य असतात हे पण प्रश्न आपण सोडवलेला होता तर पाच मुख्य आणि चार सदस्य असतात तर कृष्णा नदी कोणत्या खोऱ्यात कृष्णा नदीवर तर मित्रांनो दोन प्रश्न विचारले होते जे की पहिला प्रश्न होता कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर त्या ठिकाणी खालीलपैकी ऑप्शन दिले होते ज्यामध्ये एक जिल्ह्याचं नाव होतं तर सातारा जिल्हा होतं तर लक्षात द्या सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातूनच ही नदी वाहत असते तर पुढचा प्रश्न आय एम एफ ज्याला आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणतो तर त्याचं मुख्यालय कोठे आहे तर वॉशिंग्टन डी सी जे की अमेरिकेमध्ये आहे त्याचं मुख्यालय त्या ठिकाणी आहे मित्रांनो तर खालीपैकी कोणतं कलम रद्द करण्यात आलं तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल तीनशे सत्तर तसं तर बरेच कलम आतापर्यंत रद्द झालेले आहेत बट त्या ठिकाणी ऑप्शन होतं खाली तीनशे सत्तर जो की जम्मू काश्मीरचा कलम आहे तो रद्द करण्यात आलेला आहे तर भावार्थ दीपिका हेही आपण प्रश्न पाहिला होता संत ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून सांगितलं होतं केसरीचे पहिले संपादक यावरसुद्धा आपण प्रश्न सोडवलेला होता तर गोपाळ गणेश आगरकर हे आपण सगळे प्रश्न सोडवलेले होते ज्यांनी ज्यांनी आपली टेस्ट सिरीज पाहिलेली आहे तर ते सर्वजण मॅसेज करत होते थँक्यू सर म्हणून तर मित्रांनो एकदा तुम्ही सर्व टेस्ट सिरीज पाहून घ्या मित्रांनो तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षर असलेला जिल्हा कोणता तर मुंबई उपनगर नावाचा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षर असलेला जिल्हा आपल्या महाराष्ट्रात आढळतो किंवा आहे तर पुढचं आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त मॅगनीज कोठे आढळते हेही आपण पाहिलं होतं जो की आपण सगळेच प्रश्न आपण कवर केलेले आहेत कमीत कमी सेवंटी कमी फाईव्ह पर्सेंट प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधून आलेले आहेत मित्रांनो तर नागपूर या ठिकाणी सर्वात जास्त मॅगनीजचे साठे आपल्या महाराष्ट्रात आढळतात तर अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये रंगो बापूजी गुप्ते हे कोठून लढले तर सातारा जिल्ह्यातून ते लढलेले होते तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे असे म्हणजे ते जे प्रश्न आलेले आहेत तेराच प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला सापडलेले आहेत तर पुढचे जे बुद्धिमत्ते जे काही दोन ते तीन प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांनी वाट लावलेले आहेत तर प्रिंटर हार्डवेअर येत असेल तर चार ठिकाणी या ठिकाणी सॉफ्टवेअर कोणतं आहे काय आहे तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल सॉफ्टवेअर कशाला म्हणतात हार्डवेअर तर त्या ठिकाणी चार ऑप्शन देण्यात आलेले होते तर अशा प्रकारचं तुम्हाला एक आलं होतं तर बुद्धिमत्ता अंक मालिकेचं असं प्रश्न आलं होतं सत्याऐशे नव्याण्णव एकशे चार तीनशे पंचवीस तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलं होतं मित्रांनो त्या तर ठिकाणी ऑप्शनहून आपल्याला सांगता येईल की कशा प्रकारचं उत्तर याचं योग्य येईल तर आपण याचं उत्तर गृहीत धरून सांगू शकणार नाही तर मराठी व्याकरणाचे प्रश्न कसे आले होते लक्षात असू द्या तर पॅसेज दिला होता मित्रांनो बरेच विद्यार्थी म्हणत होते की पॅसेज आलेला आहे का नाही सर तर पॅसेज आलेला होता जो की त्याच्यावर पाच प्रश्न विचारण्यात आले होते त्यासोबतच समास प्रयोग अलंकार हे सगळे प्रश्न आपण सोडवलेले आहेत मित्रांनो ज्यांनी टेस्ट सिरीज पाहिलेली असेल त्यांना सर्वांना माहीत आहे तर शब्दसमूहामध्ये म्हणी वाक्यप्रचार समानार्थी विरोधाचे शब्द वाक्याचे प्रकारसुद्धा मी सांगितलेलो होतो केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे तीन प्रकारच आहेत मित्रांनो वाक्याचे प्रकार यावर सुद्धा प्रश्न पडला होता असे विद्यार्थी स्वतः विद्यार्थ्यांनी मॅसेज केलेला आहे मित्रांनो मला तर पुढचं जे होते बुद्धिमत्ता व गणित बुद्धिमत्ता व गणिताचं जे आहे ते मित्रांनो कॅलेंडर म्हणजेच कॅलेंडरचा आज वार जो हा असेल आपण अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा सोडवलेले होते की गांधी जयंती या रोजी असेल तर स्वातंत्र्य दिन कधी असेल अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवलेले होते तर तशा प्रकारचे प्रश्न आलेले होते तर बैठक व्यवस्था आपण पाहिलं की एका रांगेत एवढे एवढे विद्यार्थी तर त्याचा क्रमांक किती तर हे सर्व आपण सोडवलेले आहेत मित्रांनो तर बुद्धिमत्ते व गणतेची जी अक्षरमाला आहे वर्णमाला अक्षरमाला आहे बी सी डी यांच्या सिक्वेन्सनुसार त्यावरही प्रश्न विचारण्यात आलेले होते आकृती पूर्ण करणे ज्यामध्ये चार प्रकारच्या चार स्कॉलमधल्या आकृती दिल्या होत्या तीन कॉलमधल्या आकृत्या दिलेल्या होत्या आणि चौथ्या ऑप्शन आपल्याला शोधायचं होतं तर दिशा ज्ञान आपण पाहिलं होतं उत्तरेला दक्षिणेला अशा प्रकारचं म्हणजे तो उत्तरेलाकडे तोंड करून उभा आहे अशा प्रकारचे प्रश्न ते आलेले होते मित्रांनो अंग मालिकेवर सुद्धा हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते मित्रांनो तर ज्यांनी ज्यांनी आपली टेस्ट सिरीज पाहिलेली आहे तर त्यांना याचं भरपूर फायदा झाला असं मी गृहीत धरतो आणि ज्यांचे ज्यांचे एक्झाम आहेत त्यांनी अवश्य पहा मित्रांनो तर इंग्रजी ग्रामरचं फक्त एवढंच लक्षात आलेलं आहे की पॅसेज फक्त पॅसेजवर पाच मार्क विचारण्यात आलेले आहेत तर सखोल काही आ आतापर्यंत म्हणजे आपणास तेवढं प्रॉपर ज्ञान झालेलं नाही की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत मित्रांनो तर एवढं जे होतं ते महत्त्वाचे असे प्रश्न जे आहे ते आयोगानं विचारलेले आहेत आजच्या शिफ्टमध्ये तर याच्यावर तुम्ही समजू शकता की कशा प्रकारचं अभ्यासक्रम या ठिकाणी आयोग टाकत आहे म्हणून लक्षात असू द्या मित्रांनो तर ज्या ज्या भागांची तयारी तुमची झालेली नाही ती करून घ्या मित्रांनो आणि आपण सर्वांची तयारी आपल्या टेसरीच्या माध्यमातून केलेली आहे ती अवश्य पहा मित्रांनो तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल आताच सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया तर पुढच्या अशाच नवनवीन अपडेटसोबत धन्यवाद